विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नववी विषय मराठी संत वाणी जैसा वृक्ष कवी आहेत संत नामदेव कवी परिचय महाराष्ट्रातील वारकरी संत कवी विसोबा खेचर हे त्यांचे गुरु संत नामदेव हे मराठीतील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबापर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध सरळ साधी आहे संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे शिखांच्या मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहे सामान्य माणसाला समजेल रुचेल अशा भाषेत उपमांचा वापर करून समाजाला योग्य वळण देण्याचे महत्त्वपूर्ण काम संत नामदेव महाराज यांनी आपल्या लिखाणामधून केले आहे जैसा वृक्ष नेणे प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षाची म्हणजे झाडाची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णन केली आहे अगदी मोजक्या शब्दात ते मानवी मनाला उपदेश करतात म्हणजे संतांच्या सहवासामुळे होणारा लाभ संत नामदेवांनी सांगितला आहे प्रस्तुत कवितेचा रचना प्रकार आहे अभंग या प्राचीन छंदात ही कविता आहे कवितेचा काव्यसंग्रह आहे सकल संत गाथा खंड पहिला कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव संतांची थोरवी वर्णन करताना भक्तिभाव यानंतर आपण अभंगाचा भावार्थ पाहूया जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्त शब्दांचे अर्थ पहा जैसा म्हणजे जसा वृक्ष म्हणजे झाड नेणे म्हणजे जाणत नाही मान म्हणजे सन्मान अपमान म्हणजे अवमान तैसे म्हणजे तसे सज्जन म्हणजे संत वर्तताती म्हणजे वागतात वर्तन करतात अभंगाचा अर्थ पहा संतांची महती वर्णन करताना संत नामदेव इथे म्हणतात ज्याप्रमाणे वृक्षाला म्हणजे झाडाला मान आणि अपमान यांचे काहीच वाटत नाही मान अपमान ते जाणत नाही त्याचप्रमाणे त्या वृक्षाप्रमाणे संतांचे म्हणजे सज्जनांचे वर्तन असते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जसे वृक्ष मान अपमान जाणत नाही एकमेकात भेद करीत नाहीत अशीच वागणूक असेच वर्तन सज्जन माणसांचे म्हणजे संतांचे असते त्यांचा सर्वांनुप्रती एकसारखाच भाव असतो त्यांना कुणी मान दिला अथवा त्यांचा कुणी अपमान केला तरी त्याचा त्यांना आनंद व दुःख नसते म्हणून आपण देखील सर्वांना समानतेने वागवले पाहिजे येऊनिया पूजा प्राणी जे करीती त्याचे सुख चित्ती तया नाही शब्दार्थ चित्ती म्हणजे मनात तया म्हणजे त्यांना अर्थ कोणी माणसांनी येऊन वृक्षाची पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला सुख किंवा आनंद होत नाही विद्यार्थी मित्रांनो येथे संत नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा देऊन संतांची महती सांगितली आहे वृक्षाची कोणी पूजा केली त्यांना पाणी घातलं कितीही त्यांची सेवा केली तरी त्याचा रुथा अभिमान ते बाळगत नाही त्यात ते त्यांना कोणतंच सुख किंवा आनंद वाटत नाही वृक्ष हे मनुष्य प्राण्यावर अनंत उपकार करतात त्यांना छाया फळे फुले पाने देतात पाऊस पडण्यासाठी वृक्षाचा उपयोग होतो वन्य प्राण्यांचे रक्षण वृक्षांमुळे होते पक्ष्यांना आसरा मिळतो त्यांच्या सावलीत आपण विसावतो परंतु तरीही वृक्ष स्वतःची महती कधी गात नाही या वृक्षाप्रमाणेच संतांचे वर्तन असते अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तया न म्हणती छेदू नका शब्दार्थ अथवा म्हणजे किंवा छेदू नका म्हणजे तोडू नका अभंगाचा अर्थ किंवा कोणी माणसाने येऊन वृक्षाला तोडले तरी तो त्या माणसांना तोडू नका असे म्हणत नाही तो अविचल राहतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वृक्षाला मान अपमान याची फिकीर नसते त्यांना तोडण्यासाठी त्यांच्या मुळावर स्वतःच्या फायद्यासाठी घाव घालणारा मनुष्यप्राणी आला तरी हे वृक्ष बिचारे त्यांना आम्हाला तोडू नका असे म्हणत नाहीत हाच त्यांचा मोठेपणा आहे विद्यार्थी मित्रांनो खरे म्हणजे वृक्षाच्या तोडण्याने मानवाचाच नाश होतो आहे परंतु हे वृक्ष मात्र त्यांना आम्हाला तोडू नका असे म्हणत नाहीत मुकाट्याने अत्याचार सहन करतात निंदास्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे शब्दार्थ पहा निंदा म्हणजे नालस्ती अपमानकारक बोलणे सम म्हणजे समान सारखे धैर्यवंत म्हणजे हिंमतवान निच्छल अभंगाचा अर्थ पहा तसे हे संत सज्जन निंदा आणि स्तुती यांना समान लेखतात निंदा व स्तुती त्यांना सारखीच असते असे हे साधू संत पूर्णत धैर्यवंत असतात निच्छल असतात निंदा स्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही विद्यार्थी मित्रांनो निंदा किंवा स्तुती दोन्हीही सारखेच मानणारे हे संत वृक्षाप्रमाणेच विशाल मनाचे आहेत या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात हिंमतवान असतात म्हणून संत नामदेवांनी संतांची महती सांगताना पूर्ण धैर्यवंत हे विशेषण वापरले आहे अतिशय समर्पक असे उदाहरण संत नामदेवांनी या अभंगातून दिले आहे त्या काळाचा समाज हा वर्णवादी होता वर्णाचे वर्चस्व असून देखील संत ज्ञानेश्वर संत एकनाथ यांना समाजाकडून छळ सोसावा लागला होता परंतु त्यांनी या समाजाला कधीही शिव्याशाप दिले नाहीत संत तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडविली परंतु बुडवणाऱ्याला अपशब्द न वापरता त्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण करून ती गाथा परत मिळविली समाजातील काही लोकांनी या संतांना देव मानले पण त्यांनी दिलेल्या मोठेपणाने वर्तनाने हे संत सज्जन हुरळून गेले नाहीत आणि म्हणूनच संत नामदेवांनी म्हटले आहे या संतांची निंदा करा अथवा त्यांची स्तुती करा या दोन्ही नाही ते समान मानतात कोणत्याही स्थितीत मनाचा तोल ढळू न देता सामान्यांचे भले करणे हा एकच उद्देश या संतांच्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच ते धैर्यवंत साधूप्रमाणे आहेत विद्यार्थी मित्रांनो निंदा आणि स्तुती संत सज्जन एक समान मानतात त्याचे आनंद किंवा दुःख करून घेत नाही नाहीतर आपण सामान्य माणसं थोड्याशा स्तुतीने आनंदाने नाचायला लागतो व थोड्याशा दुःखाने जणू सर्व जगाचे दुःख आपल्याच पदरी येऊन पडले आहे असे रडत बसतो आणि मग यातच आयुष्य संपून जाते परोपकार चांगली कर्म करायची राहून जातात यामुळेच संतांचे अधिकार इतरांपेक्षा अधिक आहेत म्हणूनच शेवटच्या चरणात संत नामदेव म्हणतात नामा त्यांची जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी निया जाय शब्दार्थ भेट भेटी म्हणजे गाठभेट जीव म्हणजे प्राण शिव म्हणजे परब्रह्म परतत्व गाठी म्हणजे एकत्र येणे आणि जाय म्हणजे होते अर्थ संत नामदेव म्हणतात अशा संतांची जेव्हा गाठभेट होते तेव्हा साक्षात जीवाशिवाची गाठ पडते संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख लाभते विद्यार्थी मित्रांनो अशा सज्जनांची संतांची भेट जरी झाली त्यांचे दर्शन जरी झाले तरी साक्षात ईश्वराचे दर्शन होते संतांप्रमाणेच आपले देखील वागणे असावे गरीब श्रीमंत उच्च नीच असा भेदभाव न मानता आपल्या कृतीतून जगभर आनंद प्रेम समाधान आणि शांतता पसरवण्याचा संदेश संत नामदेव महाराज यांनी दिला आहे तसेच पर्यावरणाचे म्हणजे वृक्षाचे जतन करा वृक्षतोड थांबवा सिमेंटची वाढती जंगले पर्यावरणाचे नुकसान करतात वृक्ष लावा ते वाढवा म्हणजे माणसाचे जीवन सुखी संपन्न व समृद्ध होईल असा संदेश देखील या अभंगात संत नामदेव यांनी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो जैसा वृक्ष नेणे या अभंगात संत नामदेवांनी मांडलेले विचार तुमच्या लक्षात आले असतीलच तेव्हा या अभंगावर आधारित दिलेला स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे धन्यवाद